al sacar basura. Maya Garaba, Maya Natevekanya Garaba, Chandra Maya Murija Garaba. ईडी यानी छापे घटल्याचे समजते. मी काही कामाच्या निमित्ताने बाहेर असल्यामुळे फक्त दूरध्वनीवरून ही मला बातमी समजली आहे. आणि कारखाना, निवासस्थान, सगळी नातेवाईकांची घरं ही तपासणीचं काम सुरू आहे. सर्व माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती अशी आहे की त्यांनी शांतता ठेवावी. आताच मी प्रसार माध्यमामध्ये कागल आणि कागदालुका बंद ठेवण्याची जी घोषणा केली आहे ती कृपया मागे घ्यावी. त्या सरकारी अधिकाऱ्यांना आपण संपूर्णपणानं सहकार्य करावं एवढी विनंती करतो. कुठलाही दंगा धोपा किंवा कायदा सुव्यवस्था अडचण असं कृत्रिम कृत्य माझ्यासाठी आपण करू नये अशी माझी विनंती आहे. यापूर्वी सुद्धा 3-2 वर्षापूर्वी अशा प्रकारचे छापे पडलेले होते. सगळी माहिती केंद्रीय यंत्रणाने घेतलेली होती. पुन्हा कशासाठी हा छापा घालण्यात आलेला आहे याची काही मला माहिती नाही. वास्तविक 30-35 वर्षाचं माझं सार्वजनिक जीवन हे सगळ्या लोकांच्या समोर आहे आणि त्यामुळं 1.5-2 वर्षामध्ये सुद्धा जी कारवाई झाली त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. पुन्हा कुठल्या हेतूनं हा छापा घालण्यात आला हेही समजत नाही. मी सगळी कल्पना घेतल्यानंतर प्रसार माध्यमासमोर खुलासा करीनच, परंतु तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी शांततेचं मी आवाहन करतो. 4 दिवसापूर्वी कागल तालुक्याचे एक भारतीय जनता पक्षाचे नेते यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळा चक्रा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवलेले होते. त्यांचे कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना अतिशय जबाबदारीने सांगतो त्यांनी सांगितलं होतं की 4 दिवसात मुश्रीमांच्यावर ईडीची कारवाई होणार आहे. अशा पद्धतीनं नाउमेद करण्याचं काम हे जे चाललेलं आहे ते अतिशय गलिच्छ राजकारण आहे. कारण जर आपल्याला राजकारणामध्ये अशा पद्धतीने जर कारवाया होणार असतील तर याचा सर्वत्र निषेधच झाला पाहिजे. पहिल्यांदा नवाब मलिक झाले, आता माझ्यावर कारवाई होणार आहे. आता किरीट समूहामध्ये की असलम शेख म्हणजे विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट करायचं ठरवले काय अशी शंका मला यामध्ये निर्माण होते.